मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ए विनर या यूट्यूब चॅनलवर शिक्षक भरती पवित्र पोर्टल त्यासोबत स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपल्यासोबत एक आनंदाची बातमी आहे दोन हजार दहापूर्वी ज्या उमेदवारांचं डी एड झालेलं होतं आणि दोन हजार दहाची सी ई टी त्यांनी दिलेली होती परंतु यातील दोनशे एक्कावन्न उमेदवारांना अद्यापही नियुक्ती मिळालेली नाही त्याच उमेदवारांना नियुक्ती मिळणार आहे पंचवीस फेब्रुवारीला राज्यात रिक्त जागा नसल्याचे सांगत आजपर्यंत या उमेदवारांना नियुक्तीपासून डावण्यात आले आहे यांच्या जीवनातले महत्त्वाचे आठ ते दहा वर्ष निघून गेलेले आहेत आणि बेटर लेट दॅन नेव्हर या सेईंगनुसार उशिरा का होईना ना या उमेदवारांना मिळत आहे नियुक्ती मित्रांनो महत्त्वाचं परिपत्रक आहे घेऊया जाणून यामध्ये नियुक्ती कुठे दिली जाईल म्हणजे समुपदेशन कोणत्या ठिकाणी होणार आहे किती तारखेला होणार आहे त्यासोबतच आवश्यक कागदपत्रे कोणकोणती कौन आहेत यासाठी व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघायचा आहे डॉक्टर एनिव्हिजन मार्क मध्यवर्ती इमारत पुणे प्राथमिक शिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य यांनी काढलेले परिपत्रक आणि विषय आहे डी एट सी ई टी दोन हजार दहामधील पुनर्पडताळणीमध्ये शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांना शिक्षणसेवक पदावर नियुक्ती देण्याबाबत संदर्भ आहे शासनपत्र क्रमांक सी ई टी दोन हजार अठरा प्रकर एकवीस टी एन टी एक दिनांक सव्वीस अकरा दोन हजार एकोणवीसचा संदर्भ आहे उपरोक्त विषयाबाबत डी एट सी ई टी दोन हजार दहामधील पुन्हा पडताळणीमध्ये निवड करण्यात आलेल्या तीन हजार पाचशे एकोणचाळीस उमेदवारांना माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद याचिका क्रमांक छत्तीस दहा अब्लिक दोन हजार बारामध्ये दिलेल्या निदेश निर्देशानुसार पदस्थापना देण्यात आलेली होती तथापि शिल्लक दोनशे एकावन्न उमेदवारांना काही जिल्ह्यामध्ये रिक्त पदे नसल्याने सुधारित पदस्थापना देण्याबाबत कारवाई सुरू आहे सुधारित पदस्थापना ही समुपदेशाने देण्याबाबत नियोजित केलेली असून याबाबत दिनांक पंचवीस दोन दोन हजार वीस रोजी सकाळी अकरा वाजता समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद सतरा डॉक्टर आंबेडकर रोड पुणे झिरो एक येथे समुपदेशन आयोजित केलेले आहे तरी सदर समुपदेशनात खालील मूळ कागदपत्रासह उपस्थित राहायचे आहे एक नंबरचं प्राथमिक शिक्षक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्रे दहावी बारावी डी एडचे आपल्याकडे जे काही प्रमाणपत्रे असतील ते सर्व प्रमाणपत्रे घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यासोबतच डी एड ई टी दोन हजार दहाची मार्कलिस्टसुद्धा आपल्यासोबत असणे आवश्यक आहे त्यानंतर संचालनालयाच्या पदस्थापनेचे पूर्वीचे सर्व आदेश या अगोदरसुद्धा यांना आदेश दिलेले होते परंतु जागा रिक्त नसल्यामुळे यांचं समुपदेशन करण्यात आलेलं नव्हतं जिल्हास्तरावरून करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रति यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला त्या पत्रव्यवहाराच्या प्रतीसुद्धा आपल्या सोबत ठेवायचे आहेत संचालनालयात सादर केलेले विनंती अर्ज शिक्षणाधिकाऱ्यांनी पदस्थापना देणे शक्य नसल्याचे किंवा पदस्थापना देण्यास अस असमर्थता आदेश याचे प्रत व पदस्थापना पात्र असलेल्या बाबतची सर्व कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत सध्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका अंतर्गत कार्यरत नसल्याबाबतचे रुपये शंभरच्या स्टॅम्प पेपरचे प्रमाणपत्र सोबत सादर करायचे आहे म्हणजे सध्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिक्षक म्हणून आपण कार्यरत नाही असं शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला लिहून द्यायचे आहे आणि ॲफिडेविट करायचे आहे ते उपरोक्त कागदपत्रासह आपण नियोजित ठिकाणी सकाळी अकरा वाजता न चुकता हजर राहावे आपण हजर न राहिल्यास आपणास पदस्थापनेमध्ये बदलाची आवश्यकता नसल्याचे समजण्यात येईल व यापुढे आपल्या पदस्थापनेच्या बदलासाठी कोणताही विचार करता येणार नाही तसेच यापुढे नियुक्तीसाठी दावासुद्धा करता येणार नाही दगोजगता जगताप शिक्षण संचालक आहेत प्राथमिकचे महाराष्ट्र राज्य पुणे उशिरा का होईना परंतु या उमेदवारांना न्याय मिळालेल्या मित्रांनो आलेली संधी दौडू नका आणि दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या तारखेला त्या ठिकाणी उपस्थित राहायलासुद्धा विसरू नका कारण तुम्ही जर उपस्थित राहिले नाही तर तुमची संधी हीसुद्धा हातातली निघून जाणार आहे प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलसोबत जोडलेलं राहा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद